Hello friends and welcome you all again on your YouTube platform Sakar Education where the dreams comes true. बघा आजचं आपलं डेसिमल्स कॅल्क्युलेशनचं हे पुढचं लेक्चर आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं डेसिमल्सच्या के डेसिमल्सचे ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिफिकेशन अँड डिव्हिजन हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला कसा सॉल्व्ह करता येईल, डेसिमलची पोझिशन आपल्याला कशी ठरवता येईल त्याच्याशी रिलेटेड असलेला एक छोटासा व्हिडिओ किंवा एक छोटंसं लेक्चर आपण ऑलरेडी यस्टरडे बघितलं आहे. आज आपण त्या लेक्चरला थोडंसं पुढे घेऊन जाणार आहोत. मी जसं की तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आज आपण बघणार आहोत डेसिमल्सचे स्क्वेअर स्क्वेअर रूट आणि क्यूब क्यूब रूटचं कॅल्क्युलेशन नेमकं कसं केलं जातं. आता बघा स्क्वेअर कॅल्क्युलेट कसा करायचा, सुरुवात आपण स्क्वेअरपासून करूयात. स्क्वेअर कॅल्क्युलेट कसा करायचा हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं होतं, त्या फॉर्म्युलाने खूप इझिली आपण कुठल्याही संख्येचा स्क्वेअर काढू शकतो. आता ज्या लोकांनी ऑलरेडी स्क्वेअर स्क्वेअर रूटचं आणि क्यूब क्यूब रूटचं चॅप्टर बघितलेलं आहे, व्हिडिओ बघितलेला आहे, त्यांना जास्त कठीण जाणार नाही. पण ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही आहे त्या लोकांनी सुरुवातीला तो व्हिडिओ बघायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला हा पाठ समजायला थोडासा सोपा जाईल. तरीही मी एक दोन सॅम्पल्स की नेमका स्क्वेअर कॅल्क्युलेट कसा आपण करायचो त्याचे एक टू डिजिट जे नंबर आहे त्याचे दोन एक्झाम्पल्स आणि थ्री डिजिटचे दोन एक्झाम्पल्स मी या ठिकाणी सांगतो. आणि मग त्याच्यानंतर जो मेन पार्ट आहे की डेसिमल्सची पोझिशन कशी ठरवायची व्हाईल यू आर कॅल्क्युलेटिंग द स्क्वेअर, तर तो पार्ट आपण या ठिकाणी बघूयात. बघा काही उदाहरण, मी जसं गाईडलाईन तुम्हाला सांगितली होती की आपल्याला 300 पर्यंतच्या कुठल्याही संख्येचा जर स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा असेल आणि स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपले 30 पर्यंतचे वर्ग पाठ असले पाहिजे. मी एक गाईडलाईन म्हणून परत एकदा ते तुमच्या समोर या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत, तुम्ही ती गाईडलाईन फॉलो करू शकता. समजा उदाहरणार्थ मला जर 64 ह्या नंबरचा स्क्वेअर काढायचा असेल तर तो कसा काढता येतो असं आपण बघितलं होतं. आपण काय करायचो, पहिले 6चा हा जो 6 आहे 6चा स्क्वेअर काढला 36, नंतर ह्या 4चा जो स्क्वेअर आहे तो काढायचा 16 अशा प्रकारे. नंतर याला डबल करायचो आपण, साईन चौक 24 दुनी किती होतात 48, तर ते 48 आपण असे पुट करायचो आणि नंतर याची ॲडिशन करायची 6, 9, 0 आणि 4. तर 4096 म्हणजे 4096 असं आपल्याला 64 ह्या नंबरचा काय मिळेल, स्क्वेअर मिळेल, हा पार्ट आपण बघितलेला होता. त्याच्यानंतर जर समजा 96चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे 96, परत एकदा 9चा वर्ग काढायचा 81, 6चा वर्ग काढायचा 36, अशी छोटीशी लाईन इथं ओढायची आणि यांच्या दोघांचा गुणाकार करायचा. 9 × 54 दोन्ही किती होतात 108 होतात. तुमच्या लक्षात असेल मी सांगितलं होतं की हा नंबर ऑलवेज अ सिंगल डिजिट नंबर विल बी देअर, म्हणून हा 6 जसा तसा घेतला, 8 × 3 = 11 दोन्ही तर दिले 9216 असा आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर मिळणार आहे 96चा. आता याच्यावर खूप काही जास्त वेळ मी वाया घालवणार नाही आहे. याच्यामागचं कारण काय, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आणि क्यूब रूटचा पार्ट आपण ऑलरेडी बघितलेला आहे, त्याच्यामुळे याच्यात जास्त वेळ वाया घालवायची नाही. एक छोटंसं रिव्हिजन म्हणून मी फक्त हे दोन अंकी जे नंबर आहेत ज्यांचा स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी काढता येईल तो पार्ट आपण बघितला आहे. दोन नंबर बघूयात जे 3 अंकी आहेत की जेणेकरून आपल्याला त्याचासुद्धा स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करता येईल ते आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. 3 अंकी नंबर आपण घेऊयात. आता 3 अंकी नंबर जर घ्यायचा आहे आपल्याला बघा, तर आपण घेऊयात 137 घेऊयात. पहिला नंबर 137चा वर्ग मला काढायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बी इज ऑलवेज अ सिंगल डिजिट नंबर, बी हा कसा असतो सिंगल डिजिट नंबर असतो, ए हा डबल डिजिट असणार आहे. म्हणून इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करताना पहिले 13चा वर्ग घेतला मी 169, नंतर 7चा वर्ग घेतला 49, नंतर 13 × 7 किती होता 91 दुनी किती होतात 182, हा 9 इथं घेतला ॲज इट इज, 6 इथं घेतला, हे झाले 7, हे झालेत 8 आणि हा झाला 18769 हा मिळेल आपल्याला 137चा स्क्वेअर. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 3 ते 4 सेकंद लागतात आपल्याला, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही जेणेकरून आपल्याला स्क्वेअर काढता येईल कुठल्याही 2 अंकी किंवा 3 अंकी नंबरचा. आता बघा 236चा स्क्वेअर जर मला काढायचा आहे, 23चा स्क्वेअर 529 होतो, ही लाईन मी त्या ठिकाणी घेतली, 6चा जो वर्ग आहे तो 36 होतो अशा प्रकारे. 23 × 38 = 138 दोन्ही किती होतात 276 होतात, ते असे पुट करायची इथं आणि याची ॲडिशन करायची. परत एकदा रिपीट करतो, 23चा वर्ग 529, नंतर 6चा वर्ग 36, नंतर 23 × 38 = 138 दोन्ही 276 याची ॲडिशन केली, 6, 9, 6, 5 आणि हे झाले 5, म्हणजे 55,696 असं आपल्याला या ठिकाणी काय मिळालं, स्क्वेअर मिळालं. बघा
दोन अंकी संख्येचे दोन एक्झाम्पल्स आणि तीन अंकी संख्येचे दोन एक्झाम्पल्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत की स्क्वेअर कॅल्क्युलेट कसा करायचा. आता नेमकं आपल्याला इथं काय बघायचं आहे, डेसिमल स्क्वेअर बघायचं आहे, डेसिमल नंबरचे स्क्वेअर. आता स्क्वेअर कसं काढायचं आहे तो पार्ट झाला आहे, म्हणजे आपल्याला फक्त आता काय ठरवायचं राहिलं आहे की डेसिमलमध्ये तुम्ही डेसिमल नंबरचं स्क्वेअर कॅल्क्युलेशन करत असताना तुम्ही त्या नंबरमध्ये डेसिमलची पोझिशन कशी ठरवणार हे थोडंसं या ठिकाणी फक्त आपल्याला बघायचं आहे. आपण बघितलं आहे की स्क्वेअर म्हणजे नेमकं काय असतं, स्क्वेअर म्हणजे मल्टिफिकेशन ऑफ द सेम नंबर किंवा त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे स्क्वेअर असतो. त्याच्या अगोदरचा जो पार्ट आपण बघितला की डेसिमल्स मल्टिफिकेशन, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की जेव्हा आपण असं काही करतो की समजा फॉर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी घेतला की 0.3 × 0.4 बरोबर किती, तर आपण तिथं रूल बघितला होता की 4 × 12 म्हणजे कुठल्याही दोन डेसिमल नंबरचं मल्टिफिकेशन आपण जेव्हा करतो ते मल्टिफिकेशन केल्याच्या नंतर त्या मल्टिफिकेशन डेसिमलचे ज्या पोझिशन्स आहेत त्या डेसिमलच्या ज्या पोझिशनची आपल्याला ॲडिशन करायची आहे आणि ती आपल्याला आन्सरमध्ये कन्सिडर करायची की इथं किती नंतर डेसिमल असणार आहे. आता समजा मी याच्या व्यतिरिक्त याला असं न म्हणता जर मी असं म्हटलं की 0.3 × 0.3 असं जर मी म्हटलं तर मी याला असं नाही म्हणू शकत का की इक्वल टू 0.3 × 0.3 नक्कीच म्हणू शकतो. मग बघा 3 × 3 किती होता, 9 होता, 0.09. ओके का इथं 0, कारण 0.3 × 0.3 म्हणजे सिम्पली काय 0.3 × 0.3 मल्टिफिकेशनचा डेसिमलचे मल्टिफिकेशनचा रूल आपल्याला काय सांगतो की कुठल्याही नंबरचं मल्टिफिकेशन जर आपण करत असू तर त्याच्या ज्या पोझिशन्स आहेत त्याची काय केली जाणार आहे, ॲडिशन केली जाणार आहे. म्हणजे इथं 1 आणि 1 किती झाले, 2 नंतर पाहिजे होतं म्हणून इथं काय झालं आहे, 2 नंतर त्या आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. आता समजा जर मी असं म्हटलं की 0.04 × 0.04 तर याला सिम्पली आपण असं नाही म्हणू शकत का की मल्टिप्लाय बाय इक्वल टू मल्टिप्लाय बाय 0.4 × 0.4 नक्कीच म्हणू शकतो. मग याचं उत्तर काय मिळेल आपल्याला, 1, 2, 3, 4 याचं उत्तर मिळेल 0.1216 असं याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. किंवा मी जर असं म्हटलं समजा की मला 0.012 × 0.012 करायचे, म्हणजेच अल्टिमेटली याचं मिनिंग काय झालं की 0.012 स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. मग आता 12 स्क्वेअर किती आहे माहिती आपल्याला, 144, परंतु पॉईंट किती नंतर पाहिजे, 1, 2, 3, 4, 5, 6 नंतर पाहिजे 144. स्वतः 3 अंकी नंबर आहे, त्याला जर आपल्याला 6 अंकी करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 0.000 अशा प्रकारे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. मग आता जर तुमच्या लक्षात आलं असेल, बघा एकदम छोटीशी 20 सेकंदाची कन्सेप्ट आहे की कुठल्याही डेसिमल नंबरचा स्क्वेअर आपण जेव्हा करतो तर त्याच्यातला गोल्डन रूल काय, गोल्डन रूल हाच आहे की डेसिमलची पोझिशनचा कुठल्याही डेसिमल नंबरचा स्क्वेअर जर आपण काढला तर त्याच्या डेसिमलची पोझिशन ही डबल होणार. कसं होणार, इथं बघा 0.3 होता, इथं किती नंतर पॉईंट होता, 1 नंतर, 0.09 इथं किती नंतर झाला, 2 नंतर, म्हणजे 1 × 2 नंतर 0.04 काढायचा होता आपल्याला तो झाला 0.0016 इथं पॉईंट किती नंतर होता, 2 नंतर, इथं किती नंतर झाला आहे, 4 नंतर, म्हणजे सिम्पली डेसिमलची पोझिशन काय होती आहे, डबल होती आहे. इथं आपण बघितलं 0.012 म्हणजे इथं पॉईंट किती नंतर होता, 3 नंतर, इथं किती नंतर झाला, 3 × 3 = 6 नंतर, मतलब डेसिमलची पोझिशन काय झालेली आहे, डबल झाली आहे. इतका छोटा साधा सरळ आणि सोपा असा रूल आहे डेसिमल्स स्क्वेअरचा की कुठल्याही डेसिमल नंबरचा आपण जेव्हा स्क्वेअर करतो तेव्हा डेसिमलची पोझिशन ही डबल होणार. मग आता पुढचा जर प्रश्न मी जर असं बघितला की 0.0013 मला काढायचा आहे वर्ग, मग आता सिम्पली आपल्याला माहिती आहे की 13² किती आहे, 169, पण पॉईंट इथं किती नंतर आहे, 4 नंतर, 4 जर डबल केलं तर किती होतात, 8 नंतर, म्हणजे जो स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये पॉईंट किती नंतर असणार आहे, 8 नंतर, 169 स्वतः किती अंकी नंबर आहे, 3 अंकी, त्याला जर आपल्याला 8 अंकी करायचं असेल तर आपल्याला किती 0 ॲड करावं लागतील, 5, म्हणून 0.12345 × 0 आणि देन 169 हे आपल्याला आन्सर मिळेल 0.13 स्क्वेअरचं. लक्षात आलं तुमच्या, चला काही एक्झाम्पल्स आपण अजून बघूयात की ज्याच्यातून, म्हणजे एक्झाम्पल आता आय डोंट थिंक सो की एक्झाम्पल बघण्याची गरज आहे, पण थोडेसे एक्झाम्पल बघितले तर परफेक्शन नक्कीच येईल तुम्हाला. या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, एक किती आहेत, 4 आणि 4 = 8 एक्झाम्पल्स घेतलेत. हे 8 एक्झाम्पल्स आपल्याला मेथड समजून घेण्यासाठी मोर दॅन इनफ आहेत. सोपे सोपे नंबर घेतलेत, खूप काही जास्त कठीण नंबर मी घेत नाही, कारण मोठ्या नंबरचा स्क्वेअर कसा काढायचा ते आपल्याला ऑलरेडी आपण शिकलो आहे. इथं फक्त आपल्याला डेसिमलची पोझिशन ठरवायची, त्यासाठी मी आकडे सोपेच घेतलेले आहेत. बघा पहिला आकडा आहे 1.6 स्क्वेअर किती, आता 1.6 पहिले 16 कन्सिडर करूयात, 16² किती, आपला 256 आहे.
आधी तर पॉईंट किती नंतर आहे, एक नंतर, म्हणजे इथं किती नंतर राहणार, दोन नंतर, दॅट्स इट. याचं उत्तर मिळालं 2.56. लक्षात घ्या, खूप काही कठीण नाही आहे. नंबरचा स्क्वेअर ॲज इट इज काढायचं आहे, डेसिमलची पोझिशन फक्त आपल्याला डबल करायची आहे, दॅट्स ऑल. आता बघा, 0.170 वर्ग काढायचा आहे आपल्याला. आता जर तुमच्या लक्षात जर असेल कन्सेप्ट, तर पॉईंटच्या राईट साईडचे जे झिरोज आहेत, हा जरी देताना 0.170 दिला असेल, पण हा जो झिरो आहे ना, हा झिरो इनव्हॅल्युएबल आहे, म्हणून फक्त 17 वर्ग काढायचा, जो मिळतो आपल्याला 289. आता 289 तर मिळाला आहे, पण इथं पॉईंट किती नंतर, आता 0 एलिमिनेट केल्याच्या नंतर पॉईंट किती नंतर आहे, 2 नंतर. मग 2 नंतर डबल केलं किती होतं, 4 नंतर. म्हणून याचं उत्तर आपल्याला मिळेल 0.0289. पुढे 0.0085. आता 85च्या राईट साईडला 0 नाही आहे, लेफ्ट साईडला 0 आहे, म्हणजे हे 0 मात्र आपल्याला कन्सिडर करायचे आहे. आता 85चा वर्ग किती होतो, तर 85चा वर्ग आपल्याला मिळतो 72.25. कसा काढायचा स्क्वेअर आपण ऑलरेडी बघितलेला आहे. इथं पॉईंट किती नंतर आहे, 4 नंतर. इथं किती नंतर राहणार, 8 नंतर. म्हणून याचं उत्तर मिळेल 0.1234 टाइम्स 0 आणि देन 72.25. ओके, त्याच्यानंतर 0.090, परत एकदा हा 0 कट करा, कारण इनव्हॅल्युएबल आहे. आपल्याला फक्त एवढाच कन्सिडर करायचं आहे की नंबर आहे 0.09. आता 9चा वर्ग किती होतो, 81 होतो. चला घेतला, इथं पॉईंट 2 नंतर, इथं 4 नंतर असणार 0.0081 असं याचं उत्तर असेल. आता 64.0064. आता 64च्या राईट साईडला 0 नाही आहे, म्हणून 40.96 हा झाला आपला 64चा वर्ग. इथं पॉईंट किती नंतर आहे, 1, 2, 3, 4, 5. आपल्याला 10 नंतर पाहिजे, म्हणून 0.12345 टाइम 0 आणि देन 40.96 असं आपलं या ठिकाणी उत्तर असेल. 35.000. सो अल्टिमेटली हे 0 आपल्याला एलिमिनेट करायचं आहे, फक्त 35चा वर्ग करायचा आहे आपल्याला, जो होतो 1225. आता 35च्या पुढे पॉईंट होते, त्याच्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा पॉईंट येणार नाही. आता 154चा आपल्याला काढायचा आहे स्क्वेअर. स्क्वेअर कॅल्क्युलेट कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघितलं आहे. बघा, 15चा वर्ग घेतला मी, 225 इथं दिला, इथं घेतले 16, 15 चौक 60 होतात, 60 × 120 होतात. अशा प्रकारे याची ॲडिशन मी करणार. इथं 6 घेतले, 1 घेतला, इथं घेतले 7, इथं घेतले 3 आणि इथं घेतले 2, 23,716 असं याचं उत्तर मिळेल. मात्र इथं पॉईंट किती नंतर आहे, 1 नंतर. इथं किती नंतर राहणार, 2 नंतर. म्हणून सिम्पली याचं उत्तर मला मिळेल 237.16. त्याच्यानंतर इथं आता 256चा, म्हणजे 2.56चा काढायचा आहे. पहिले मी 25चा वर्ग काढला, जो मिळाला मला 625. त्याच्यानंतर 6चा काढला, जो मिळाला 36. 25 × 150 होतात. ओके, 25 × 150 दोन्ही किती झाले, 300. बस याची ॲडिशन करा, 6, 3, 5, 5, 6. 65,536 असं याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. मात्र पॉईंट इथं 1 नंतर आहे, तर इथं किती नंतर राहणार, इथं पॉईंट किती नंतर आहे, 2 नंतर. इथं किती नंतर राहणार, 4 नंतर. इथं याचं उत्तर मिळालं मला 6.5536, दॅट्स इट. याला म्हणतात डेसिमल स्क्वेअर. याच्यापेक्षा जास्त डेसिमल स्क्वेअरमध्ये कुठलाही पार्ट बघण्यासारखा नाही. आपण आता बघूयात डेसिमल्स स्क्वेअर रूट कसे कॅल्क्युलेट करायचे ते. डेसिमल्स स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला काळजी थोडीशी अशी घ्यायची आहे. मी तुम्हाला ऑलरेडी स्क्वेअर कॅल्क्युलेशनमध्ये सांगितलंय की ज्या नंबरचा आपण रूट काढणार आहोत तो प्रथमतः परफेक्ट काय असला पाहिजे, तर परफेक्ट स्क्वेअर नंबर असला. एक युनिट प्लेसचा टेबल मी तुम्हाला या ठिकाणी दिला होता, तो कुठला होता बघा, की स्क्वेअरच्या युनिट डिजिटला जर 1 असेल तर स्क्वेअर रूटच्या युनिट डिजिटला 1 किंवा 9 असतो, हा पहिला ग्रुप होता. त्याच्यानंतर जर स्क्वेअरच्या युनिट डिजिटला जर 4 असतील तर त्याच्या रूटच्या युनिटला 2 किंवा 8 असता, हा आपला दुसरा ग्रुप होता. त्याच्यानंतर जर 9 असतील तर 3 × 9 आणि 7 × 7 = 49 हे 2 असू शकतात. जर 6 असेल तर त्याच्या युनिट डिजिटला 6, 6 = 36 आणि 4 × 16 असतील असं. त्याच्यानंतर सिम्पली 5 असेल तर 5 आणि 0 असेल तर 0 हा ग्रुप आपण बघितलेला होता डेसिमल्सचं स्क्वेअर रूट कॅल्क्युलेशन करत असताना. याच्यासोबत आपल्याला हा पार्ट पण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता बघा, साधा सिंपल आणि सरळ असा डेसिमलचा आता स्क्वेअर रूट कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहेतच. परत एकदा जर तुम्हाला बघायचं असेल कसं काढता येईल, एक छोटंसं उदाहरण जर बघितलं समजा, तर 40.96 ह्या संख्येचा जर मला रूट काढायचा असेल तर आपण काय करतो, याच्या युनिट डिजिटला 6 दिलाय, कुठल्याही पर स्क्वेअरच्या युनिट डिजिटला जर 6 असेल तर त्याच्या रूटच्या युनिट डिजिटला 6 किंवा 4 असता, हे आपण बघितलं होतं. म्हणून मी या ठिकाणी 6 किंवा 4 घेतला, मागचे 2 नंबर कट केले.
आता 40 ही संख्या कुठल्या दोन संख्येच्या स्क्वेअरच्या मध्ये येते ते आपण बघायचो. तर 6 6 36 आणि 7 7 49 असं आपण बघितलं होतं. तर या दोघांपैकी जो छोटा नंबर आहे तो मी या ठिकाणी पुट केला म्हणजे आपलं उत्तर एकतर 66 आहे किंवा 64 आहे. मग त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं तर 6 6 67 किती होतात, 42 होतात. 42 मग आता 42 पेक्षा 40 लहान आहे तर ह्या दोघांपैकी जो लहान नंबर आहे तो याचं उत्तर असतो. ही कन्सेप्ट आपण स्क्वेअर रूटमध्ये बघितलेली आहे म्हणून याचं उत्तर आपल्याला काय मिळालं, 64 मिळालं. हा फॉर्मॅट आपण स्क्वेअर रूटचा या ठिकाणी बघितलेला आहे. याच्यापेक्षा जास्त गरज नाही आहे. ज्यांना असं वाटत असेल की सर स्क्वेअर रूट कॅल्क्युलेशन आम्हाला थोडंसं डीपमध्ये तो समजलं पाहिजे, त्यासाठी आपलं मागचं जे लेक्चर आहे स्क्वेअर स्क्वेअर रूटचं ते तुम्ही बघून घ्या. हा व्हिडिओ आपण जास्त लेंदी त्या ठिकाणी करणार नाही. मग तिथं नेमकं लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, खूप साधा सिम्पल आणि सरळ असं रूल आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जसं आपण कुठल्याही डेसिमल नंबरचा स्क्वेअर जेव्हा आपण काढतो तेव्हा स्क्वेअर काढत असताना डेसिमलची पोझिशन जशी डबल होते, स्क्वेअर रूट काढत असताना डेसिमलची पोझिशन हाफ होते, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे उदाहरणार्थ जर समजा मी असं म्हटलं की मला 0.0025 याचं मला रूट काढायचं आहे, किंवा जर असं असेल की 0.00049 याचा मला रूट काढायचा असेल, किंवा असंही होऊ शकतं की 1.44 मला रूट काढायचा आहे, किंवा असंही होऊ शकतं की 0.00121 मला स्क्वेअर रूट काढायचा आहे. काही एक्झाम्पल्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत. आता तुम्ही बघा इथं पॉईंट किती नंतर आहे, 4 नंतर, इथं किती नंतर आहे, 6 नंतर, इथं पॉईंट आहे 2 नंतर, इथं आहे 6 नंतर. रूल आपल्याला काय सांगतो डेसिमल स्क्वेअर रूटचा की स्क्वेअर करत असताना डेसिमलची पोझिशन जशी डबल होते तसे स्क्वेअर रूट करत असताना काय होणार, हाफ होणार, एवढं लक्षात ठेवायचं आहे. इथं 4 नंतर होता, आता 25 रूट किती, 5, पण इथं पॉईंट 4 नंतर इथं 2 नंतर असला पाहिजे म्हणून 0.05, दॅट्स इट. इथं पॉईंट किती, इथं 49 आहे, 49 रूट किती येतो, 7 येतो. इथं पॉईंट किती नंतर आहे, 3 आणि 3 6 आला, जर हाफ केलं तर इट विल बी 0.007. त्याच्यानंतर 144 हा कोणाचा, तर 12 वर्ग आहे. इथं 2 नंतर आहे, इथं ते हाफ होणार, 1 नंतर असणार म्हणजे 1.2 असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. 121 हा 11 स्क्वेअर आहे, इथं पॉईंट किती नंतर आहे, 6 नंतर आहे, इथं किती नंतर असणार, 3 नंतर असणार, म्हणून त्याला 3 अंकी कन्सिडर करण्यासाठी आपल्याला किती, 1 0 तिथं ॲड करावं लागेल. बस एवढीच कन्सेप्ट आहे डेसिमल स्क्वेअर रूट कॅल्क्युलेशनची. मी परत एकदा रिपीट करतो, डेसिमलचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करत असताना डेसिमलची पोझिशन डबल होते तर स्क्वेअर रूट करत असताना हाफ होते. मिनिमम रिक्वायरमेंट अशी आहे की 30 पर्यंतचे वर्ग आणि हा युनिट प्लेसचा टेबल आपल्याला जर माहीत असेल तर कुठल्याही संख्येचा परफेक्ट नंबरचा किंवा डेसिमल नंबरचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. बघा क्यूबचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, त्याच्यामुळे इथं आपण जास्तीत जास्त वेळ त्याच्यावर वाया घालवणार नाही आहोत. की क्यूबचं कॅल्क्युलेशन मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की क्यूब कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला 4 वेगवेगळे कन्सेप्ट आहे. पहिल्या कन्सेप्ट अशी अशा नंबरसाठी आहे की ज्यांच्या युनिट प्लेसला 1 येतो. दुसरी कन्सेप्ट अशा नंबरसाठी आहे की ज्यांच्या 10th प्लेसला 1 येतो. तिसरी कन्सेप्ट अशा नंबरसाठी आहे ज्यांचा युनिट प्लेस आणि 10th प्लेस सारखा येतो. आणि रेस्ट ऑफ द नंबर्स जेवढे आहेत त्यांच्यासाठी एक फॉर्म्युला होता a+b होल क्यूबचा, त्या फॉर्म्युल्याने आपण काही नंबर्सचे क्यूब कॅल्क्युलेशन केलेले आहे. ज्या लोकांनी बघितलं नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघून थोडंसं कन्फर्मेशन करून घ्या. इथं आपण शॉर्टबट स्वीट फक्त काय बघणार आहोत की कुठल्याही नंबरचा डेसिमल नंबरचा क्यूब काढत असताना नेमकी डेसिमलची पोझिशन कशी ठरवायची आहे. जसं स्क्वेअरमध्ये आपण बघितलं की डेसिमलचा स्क्वेअर आपण जेव्हा करतो, स्क्वेअर म्हणजे काय असते की डेसिमलची पोझिशन डबल होणार. म्हणजे कसं, एक उदाहरण आपण बघितलं होतं की 0.3 × 0.3 = काय होतं, 0.3 वर्ग. मग आपण काय करायचं, इथं 3 × 9 मतलब 0.09 असं आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळायचं. पण त्याच ठिकाणी जर मी असं म्हटलं की 0.3 × 0.3 × 0.3 वॉट डज इट मीन, याचं मिनिंग असं होतं की 0.3 काय करायचं आहे आपल्याला, क्यूब काढायचा आहे क्यूब. मग आपला रूल काय सांगतो, मल्टिफिकेशनचा रूल काय सांगतो, कुठल्याही डेसिमल नंबरचं आपण मल्टिफिकेशन जेव्हा करतो त्या मल्टिफिकेशनच्या ज्या पोझिशन्स आहेत डेसिमलच्या ते ॲड करायचे आहे आपल्याला. म्हणजे 3 × 9 = 27, आता एवढं तर लक्षात आलं आपल्याला याचं उत्तर 27 आहे, पण पॉईंट किती नंतर असेल तर 1, 2 आणि 3 नंतर असेल, म्हणून 0.027 असंही आपलं या ठिकाणी उत्तर असेल. म्हणजे सरळ सरळ एका लाईनमध्ये जर सांगायचं असेल, जसं डेसिमलचा स्क्वेअर करत असताना डेसिमलची पोझिशन ही डबल होते, तसा डेसिमल नंबरचा क्यूब काढत असताना त्याची जी पोझिशन आहे डेसिमलची पोझिशन ही ट्रिपल होते, हे लक्षात घ्या. जसं इथे 1 नंतर होता, इथं किती नंतर झाला आहे, 3 नंतर झाला आहे. मग जर समजा मी जर असं म्हटलं की मला 0.0012 मला क्यूब काढायचा आहे, आता बघा 12 क्यूब 1728 होतो,
हे आपल्याला सर्वांना माहीत असेल, नसेल तर गाईडलाईन इथे मी दिलेली आहे, अदरवाईज त्या मेथडने आपल्याला काढावं लागेल. इथं पॉईंट किती नंतर आहे तुम्ही बघू शकता, 0.0012 म्हणजे 4 नंतर पॉईंट आहे. 4 जर आपण ट्रिपल केलं तर 4 ट्रिपल किती होता, 4 × 3 = 12, म्हणजे जो काय क्यूब तिथं असणार आहे त्या क्यूबमध्ये पॉईंट किती नंतर असला पाहिजे, 12 डिजिट नंतर असला पाहिजे. 1728 स्वतः 4 अंकी नंबर आहे, त्याला जर आपल्याला 12 अंकी करायचं असेल तर आपल्याला किती झिरो ॲड करावे लागतील, 8 झिरोज ॲड करावे लागतील. म्हणून 0.1234567 8 आणि मग 1728 असं आपलं उत्तर असेल. का तर आपल्याला 4 × 3 = 12 डिजिट नंतर पॉईंट हवा आहे म्हणून सिम्पली. त्याच्यानंतर जर मी असं म्हटलं समजा की मला 1.3 क्यूब हवा आहे, 1.3, आता 13 क्यूब किती आहे, 2197 हे आपल्याला माहिती आहे, पण इथं पॉईंट किती नंतर आहे, 1 नंतर, म्हणजे इथं किती नंतर राहणार, 3 नंतर, म्हणून याचा आन्सर असेल 2.197. जर मी असं म्हटलं समजा की मला 0.14 क्यूब काढायचं आहे, आता याचा क्यूब मिळतो आपल्याला 2744, पण अकॉर्डिंग टू द रूल इथं पॉईंट किती नंतर आहे, 2 नंतर, 2 × 3 पट केलं तर किती होतं, 6 नंतर, म्हणून याचं उत्तर मिळेल आपल्याला 0.00 2744. त्याच्यानंतर जर समजा असं दिलं असेल की 0.000 आणि देन 15, आता बघा सिम्पल आहे, इथं पॉईंट किती नंतर दिला आहे, 1 2 3 4 5, 5 नंतर पॉईंट आहे, क्यूब काढल्याच्या नंतर पॉईंट किती नंतर असणार, 15 नंतर, म्हणून याचं उत्तर मिळेल आपल्याला 0.1234567891011 आणि मग 15 3375 हा क्यूब, असं याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. सो दिस इज द ओनली कन्सेप्ट बिहाइंड दी डेसिमल्स क्यूब, की आपल्याला डेसिमल्स क्यूब करत असताना काय करायचं आहे, तर फक्त जो कोणी क्यूब ज्या कुठल्या नंबरचा क्यूब आपण काढणार आहोत तिथं फक्त डेसिमलची पोझिशन आपल्याला काय करायची आहे, ट्रिपल करायची आहे, बस एवढा पार्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे डेसिमल्स क्यूबमध्ये. ओके, आता याच्यात जास्तीत जास्त एक्झाम्पल घेण्याची गरज नाही आहे, पॉईंट फक्त एवढा लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं आहे, 3 नंतर. जसं एक छोटंसं उदाहरण जर आपण या ठिकाणी बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं की 0.150 जर समजा मला क्यूब काढायचा असेल तर तो रूल इथं पण लक्षात ठेवायचा, जो मी स्क्वेअरमध्ये सांगितलाय की हा 0 आपल्याला एलिमिनेटेड आहे, याला कन्सिडर करायचं नाही, म्हणजे अल्टिमेटली आपल्याला 0.15 क्यूब काढायचा आहे, तर 0.15 क्यूब किती होणार मग, 0.0375. का तर मला इथं पॉईंट 2 नंतर आहे, 2 × 3 पट केल्याच्या नंतर 6 नंतर पॉईंट पाहिजे, म्हणून 0.0003375 असा आपल्याला या ठिकाणी क्यूब काढता येतो डेसिमल नंबरचा. आता आपण क्यूब रूट बघूयात की क्यूब रूट काय करायचं आहे. इट इज व्हेरी सिम्पल, इथंच आपल्याला एक जनरल आयडिया इथं मिळालीच असेल की जसं आपण स्क्वेअर रूट स्क्वेअर काढत असताना पोझिशन डबल, तर रूट काढताना हाफ, तसंच क्यूब काढताना जर 3 पट होत असेल तर क्यूब रूट काढताना पोझिशन काय होणार, 1/3 होणार, एवढं मात्र नक्की. काय एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघूयात. जसं क्यूब रूटमध्ये आपण ऑलरेडी बघितलंय की क्यूब रूट जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतील तर 20 जे क्यूब पार्ट असले पाहिजे आणि हा एक युनिट प्लेसचा टेबल जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पार्ट असला पाहिजे, ही रिक्वायरमेंट आपली होती. क्यूब रूट कसा कॅल्क्युलेट करायचा ती कन्सेप्ट मी ऑलरेडी आपल्याला त्या आपलं जे पहिलं लेक्चर झालं आहे स्क्वेअर स्क्वेअर रूट आणि क्यूब क्यूब रूटचं तिथं तुम्ही बघू शकता. आज आपण फक्त की डेसिमलचा क्यूब रूट कसा काढायचा ते आपण बघूयात. सिम्पल, मी तुम्हाला ऑलरेडीच बोललो आहे आता की जस्ट क्यूब काढत असताना पोझिशन जर 3 पट होत असेल तर रूट काढताना ती 1/3 होते. बघा, मी जर समजा असं म्हटलं की आपल्याला क्यूब रूट दिला आहे 0.0001297, आता ह्या नंबरचा मला काढायचा आहे क्यूब रूट. बघा, पॉईंट 1 2 3 4 5 6 7 8 9 नंतर पॉईंट आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलंय की जेव्हा आपण क्यूब रूट काढतो तेव्हा पोझिशन 1/3 करायची आहे. आता इथं 9 नंतर पॉईंट आहे, 9 जर मी 1/3 केलं तर किती होतात, 3 × 9, म्हणजे मला पॉईंट किती नंतर असला पाहिजे, 3 नंतर असला पाहिजे. आता 2197 जर आपण बघितला तर हा 13 क्यूब आहे, म्हणून याचं उत्तर 0.013 असं मिळेल. इतकंच पार्ट आहे, इतका सोपा पार्ट इथं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढचं जो एक्झाम्पल दिलं आहे ते जर समजा असं असेल की 0.0001125, आता 125 जो आहे तो 5 क्यूब आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 5 क्यूब किती होतो, 125. इथं पॉईंट किती नंतर आहे, 1 2 3 4 5 6 नंतर, 6 जर मी 1/3 केलं, 6 × 1/3 जर केलं तुम्ही बघू शकता 3 × 2 = 6, म्हणजे फक्त 2 नंतर मला पॉईंट पाहिजे, म्हणून याचं उत्तर मला मिळेल 0.05. एवढीच कन्सेप्ट आहे आपल्याला. आता हे मी परत सांगणार नाही, पोझिशन 1/3 करायची हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आता आलेलं आहे. बघा, क्यूब रूट 0.1234567891011
68 चा मला काढायचा आहे क्यूब रूट. 68 क्यूब रूट 19 आहे हे मला माहिती आहे. इथं पॉईंट किती नंतर दिला आहे तर 9 नंतर दिला आहे. इथं किती नंतर असणार त्याच्या 1/3 तर इथं किती होणार मग 0.019. हा पार्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर समजा की आज जर दिलं असेल की क्यूब रूट 0.008000 बघा 0.008000 मला क्यूब रूट काढायचं आहे. आता जर तुमच्या लक्षात असेल तर राईट साईडचे झिरोज आपल्याला तशी कट करायचे, त्याच्यामुळे एवढ्या झिरोंचा विचार आपल्याला बिलकुल करायचा नाही. अल्टिमेटली हा नंबर काय आहे तर हा नंबर आहे की याचं क्यूब रूट कोणाचं काढायचं आहे आपल्याला 0.008 काढायचं आहे. मग 8 कोणाचा क्यूब आहे 2 ओके 2 क्यूब आहे. इथं पॉईंट किती नंतर आहे 3 नंतर. 3 1/3 केलं किती होतात 1 नंतर. म्हणजे इथं काय असणार आहे फक्त 0.2 असं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल. बस एवढीच कन्सेप्ट आहे डेसिमल्स क्यूब रूटमध्ये. मी परत एकदा इथं रिपीट करतो, रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही मागे जाऊन बघू शकता की स्क्वेअरचा जर तुम्ही कुठल्याही डेसिमल नंबरचा स्क्वेअर काढत असाल तर डेसिमलची पोझिशन डबल होणार, स्क्वेअर रूट काढत असाल तर डेसिमलची पोझिशन हाफ होणार. नंतर आपण बघितलं क्यूब, कुठल्याही डेसिमल नंबरचा क्यूब आपण जेव्हा काढतो तेव्हा डेसिमलची पोझिशन ही 3 होणार, ट्रिपल होणार. आणि जेव्हा आपण क्यूब रूट काढतो, क्यूब रूट काढताना त्याच डेसिमलची पोझिशन ही 1/3 होणार. बस एवढे जे कन्सेप्ट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये लक्षात ठेवायचे आहे. आजचं लेक्चर खूप छोटं आणि साधं सरळ आणि सोपं असं होतं. पुढच्या नवीन लेक्चरमध्ये आपण परत एकदा लगेचच आणि लवकरच भेटूयात. तोपर्यंत तुम्हाला हे दिलेले जे चॅप्टर्स आपले झालेले आहेत बेसिक्सचे, हे चॅप्टरवर जास्तीत जास्त मेहनत करायची आहे. कारण प्री लेवलला विचारला जाणारा मॅक्झिमम पार्ट हा आपण आतापर्यंत बघितलेला जो पार्ट आहे त्याच्याशीच रिलेटेड असतो, तो म्हणजे सिम्प्लिफिकेशन. तर सिम्प्लिफिकेशनमध्ये ह्या सर्व कन्सेप्ट आपल्याला विचारल्या जातात. तर लगेचच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूयात तुमच्याच यूट्यूब चॅनलला, तुमच्याच यूट्यूब प्लॅटफॉर्मला, साकार एज्युकेशन, जिथे स्वप्न साकार हो.